सध्याच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राज्यामध्ये हिंसक वळण आलंय आणि याचा फटका बसतोय तो राज्य परिवहन मंडळाला आणि यामुळे एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवाशांची सुद्धा गैरसोय होत आहे. एसटी बसला काळ्या पेंट मारला जात आहे त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिले की काही काळ बस बंद व्हावी असे नांदेडचे आगर प्रमुख सांगतात. बसस्थानक प्रमुख नांदेड आगार. सध्या तुम्ही प्रश्न विचारले त्याप्रमाणे आता आमचे सकाळपासून पहिले डिस्पॅचपासून गाड्या चालू होते. 12 ते 1 वाजेपर्यंत सर्व गाड्या आम्ही चालू केली आहे. सर्व गाड्या आम्ही मार्गस्थ केली आहे. दुपारी 1 ते 1.5 नंतर आम्हाला माहिती भेटली की काही ठिकाणी तिथं एसटी महामंडळाला ते काळे कलरचे पेंट मारायला लागले. जमा लोकांनी पेंट मारायला लागले. उदाहरण आपलं ती वाघा फाटा एक आहे आणि वारंगा फाटा या दोन ठिकाणी आमची गाडीला जमावानी काले पेंट मारलेले. त्या अनुषंगाने परवा दिवशी पण 27 तारखेला रात्रीमध्यरात्री पण आमची एक गाडीचे बरेच नुकसान झाले. हदगाव आणि उमरखेड या विदर्भाच्या पाठी आमची स्वतः डेपूची एक गाडी जळाली होती त्या ठिकाणी. मग ते सर्व गोष्टी विचार करून वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही सध्या गाडीच्या नुकसान प्रशासन आपले रापा महामंडळाचं नुकसान होऊ नये या उद्देशाने सध्या गाडी आम्ही बंद ठेवली आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.